पुढची बातमी समृद्धी महामार्गासंदर्भात आहे. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं दिवाळीपूर्वीच उद्घाटन होण्याची शक्यता आहे. येत्या 16 किंवा 23 ऑक्टोबरला होणाऱ्या या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं दिवाळीपूर्वीच उद्घाटन करण्याचं नियोजन सध्या राज्य सरकारनं केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधानांकडे वेळसुद्धा मागितली आणि त्यांची वेळ निश्चित झाल्यानंतर याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे. राज्याच्या विकासात हा महामार्ग मुंबई पुणे महामार्गाप्रमाणेच महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबई नागपूर हे 701 किलोमीटरचं अंतर समृद्धी महामार्गामुळे केवळ 8 तासात पार करता येणार आहे.